शिरोड तालुक्यातील दवाड येथील मुख्य रस्त्यावर बसस्थानक परिसरात बांधकाम विभागाचा अजबकारभार ग्रामस्थांना पाहायला मिळाला बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्याच्या कडेला बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने भली मोठी चर खोदून काढली आणि ताबडतोब सदरचे काम बंद करून काढलेली चर बुजवण्यात आली यामागचे गौडबंगाल काय असेल असा प्रश्न नागरिकातून उपस्थित होऊ लागलाय दतवाड येथे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून टाकळीवाडी रस्त्याकडून येणाऱ्या ग्रामीण रुग्णालयासमोर असणाऱ्या सांडपाणी जाण्यासाठी रस्त्याकडेच्या गटारीचे काम गेली गटारी दोन महिने सुरू आहे त्यातील पहिला टप्पा टाकळीवाडी रस्ता ते सरकारी दवाखाना चौक व दवाखाना चौक ते जनावर हे काम पूर्ण झाले आहे मात्र अचानक त्या पुढील कामासाठी कोणतीही मंजुरी नसताना व कोणाला कल्पना न देता जनावरांचा दवाखाना पासून ते सत्यसाई मंदिर रस्तापर्यंत रस्त्याचे मोजबाप न करता चर मारून खुदाई करण्यात आली मात्र काही तासातच याबाबत काय झाले काय कळले नाही आणि खोदलेली चर पुन्हा जेसीबी यंत्राच्या सहाय्याने बुजवण्यात आले कोणाच्या सांगण्यावरून चर मारली व कोणाच्या सांगण्यावरून ती परत बुजवली याचे उत्तर मिळालेच पाहिजे असा दत्तवाड नागरिकातून मागणी होत आहे तसेच जेसीबी आणि कामगारांच्या वर वारेमाप झालेला खर्च कोणावर पडणार असा सवाल उपस्थित केला जात आहे मराठी एस न्यूज साठी दत्तवाडहून अर्जुन धुमाडे